नमस्कार मित्र आपल्या या चॅनल वरती सर स्वागत आहे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब वरती क्लिक करून या चॅनल सबस्क्राइब करा या चॅनल वरती ग्रामीण भागातील लोकांना उपयोगी पडणारे असे विषयावरती व्हिडिओ करण्यात आले आहेत हे व्हिडिओ आपण पाहायचे असतील तर या चॅनलला लोक आपल्या घरगुती अडचणी सोडवण्यासाठी घरावर अथवा गावठांमधील खुल्या जागेवरती राष्ट्रीय बँका ग्रामीण बँका पद संस्था यांच्याकडून कर्ज घेत असतात शासन परिपत्र सात डिसेंबर दोन हजार सतरा नुसार घरावर किंवा खुली जागा यावरती कर्ज देणे बंद करण्यात आले होते यामुळे ग्रामीण भागातील लोकांना अनेक अडचणी त्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने सात डिसेंबर दोन हजार सतराचे परिपत्रक रद्द केलेले आहे या ठिकाणी पहा तीन सप्टेंबर दोन हजार वीस रोजी शासनाने नवीन परिपत्रक जाहीर केले आहे विषय पहा ग्रामीण विषय पहा ग्रामपंचायत नमुना नंबर आठ मध्ये सहकारी संस्थांकडील कर्ज बोजा प्रकरणी संदर्भातील बोजा नोंद करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयांकित प्रकरणाच्या अनुषंगाने संदर्भीय दिनांक सहा डिसेंबर दोन हजार भागातील जिल्हा अभिलेख कार्यालयाकडून सर्व गावात प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध नाही यासाठी स्वामित्व योजनेद्वारे ड्रोनद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची मोजणी केली जाणार आहे ती कारवाई सुरू आहे त्यास अजून अवधी लागणार असल्याने गावातील लोकांना कर्ज घेण्यासाठी मोठी गैरसोय होत असल्याने ग्रामपंचायत नमुना नंबर आठ हा मालकी हक्क नसले तरी मालकाच्या नोंद ग्रामपंचायत नंबर त्यामुळे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजीचे शासन पत्र रद्द करून ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर बोजा लावण्यास अनुमती देण्यात आलेली आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे परिपत्र आहे या पत्रान्वये आता आपणास आपल्या घरावरती अथवा आपल्या ग्रामीण भागातील गावठाण जागेवरती कर्ज मिळणार आहे आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा धन्यवाद